राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील आणि सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश हा पक्षावरील नाराजीचा नसून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मुलं एकदा मोठी झाली की त्यांच्या विचाराप्रमाणे कुठेही जाऊ शकतात. देशात अशी खूप उदाहरणे आहेत. त्यामुळे त्या मुलांनी तसा निर्णय घेतला तर त्यांचा निर्णय मला चुकीचा वाटत नाही. नुकताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपचा घरोबा केला आणि आता रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाहूयात नक्की काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे. या दोघांच्या केसेसमध्ये हे वैयक्तिक त्यांनी डिसिजन घेतलेले आहे. त्यामध्ये पक्षाच्या विरोधात अशा प्रकारचे नाही, पक्ष ती नाराजी आहे त्यांची वैयक्तिक आणि त्यामुळे ती डिसिजन घेतलेलं आहे. याच्यापेक्षा मला काही यामध्ये दिसत नाही. असं आहे, मुलं एकदा मोठी झाली की ते त्यांच्या विचाराप्रमाणे कुठे जाऊ शकतात. देशातली अशी खूप उदाहरणं आहेत आणि त्यामुळं त्या जर त्या मुलांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला तर मला काय त्यामध्ये चुकीचं वाटत नाही.